समवेत होते हैं त्यांच्या उपस्थितीत अपन उद्घाटन समारंभ खऱ्या अर्थाने या ठिकाणी पार पडला आणि तदनंतर या स्पर्धेला सुरुवात झाली, प्रारंभ झाला आणि एक फार चांगली मोठी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकवीरा क्रिकेट संघ लोदिवली यांच्या वतीनं ऑर्गनाइज करण्यात आलेली स्पर्धा आणि जरूर तब्बल 1,00,000 रुपये इनामी राशी या स्पर्धेची, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक या स्पर्धेचं 25,000 रुपये आणि जरूर त्यासाठी आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधील आपण पाहतोय ग्रामपंचायत लॉट्स आणि जरूर या लॉट्स मध्ये फार चांगली कामगिरी पहिल्या 2 सामन्यांमध्ये केली. पहिला सामना जिंकला वासंबे पंचायत टीम ना आणि तदनंतर दुसरा सामना जिंकलाय तो टिंबरी ग्रामपंचायत टीम ना आणि फार चांगली मॅच आता या ठिकाणी पाहायला मिळेल. वासंबे टीम आणि वासंबे पंचायत टीम आणि त्यांच्या विरोधात टिंबरी पंचायत टीम या दोन संघादरम्यान टॉस जिंकलं या मॅच मध्ये वासंबे पंचायत टीम न आणि जरूर फलंदाजीसाठी प्राचार्य केले प्रतिस्पर्धी टिंबरी पंचायत टीमला. 24 लाइव इव्हेंट्स यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेला कव्हरेज करण्यात आली आहे. संदेश पाटील ओनर या 24 लाइव इव्हेंटचे आणि तदनंतर विपुल घरत आणि स्वरूप पाटील आमचे कॅमेरामन फार चांगले छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी टिपलं जात आहे आणि तदनंतर आमचे स्कोरर ऑनलाईन स्कोरर फार चांगली भूमिका ते पार पाडतायत. ते सागर पाटील असतील, तदनंतर प्रणय पाटील आमचे ऑपरेटर. सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आमच्या कॉम्बॉक्समध्ये आज सकाळपासून आमच्या समवेत जोडले गेलेत अगदी रायगडमधील अव्वल दर्जाचे समालोचक रोशन पाटील सर आणि तदनंतर आमच्या या विभागाचे एनर्जेटिक कॉमेंटेटर तेजसजी देशमुख आमच्या समवेत जरूर जोडले गेलेत. दोन्ही मित्र म्हणून कॉमेंटेटरचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू. तदनंतर आमचे स्कोरर सुदर्शन पाटील सर, आमचे प्रोफेशनल उर्फ गोट्या सर खऱ्या अर्थाने त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो कारण की जरूर त्यांची फार चांगली स्कोरिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रोफेशनल रायगड मधील फार चांगले प्रोफेशनल गुणलेखकांपैकी एक गुणलेखक सुदर्शन पाटील सर त्यांचं देखील आम्ही जरूर उल्लेख करू. परंतु अंपायरचं ग्रीन सिग्नल येतोय, द मॅच ऑन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल भोईर, ऑन स्ट्राईक फलंदाज रवी टोमरे, नॉन स्ट्राईक रेंडवरती महेश म्हात्रे ज्याला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो तो ठरला होता. परंतु या मॅच मध्ये चांगली कामगिरी आपल्या संघासाठी त्याला करावी लागेल. पहिलाच बॉल ऑन साइड रिजन मध्ये डीप मिड विकेट सीमा रेषेच्या डोक्यावरून 6 धावांसाठी मारलेला हा दणदणीत विलोपनीय षटकार. षटकार मारून केली होती आणि या मॅच मध्ये देखील षटकार मारून आपलं खातं ओपन करतोय. स्वतःचंही संघाचं खातं ओपन केलं जात आहे या 6 धावांच्या बरोबरीनं. अटॅकिंग शॉट पाहायला मिळाला 6 धावांसाठी. गोलंदाज विशाल तयार आहे. यावेळी दुसरा बॉल फक्त फ्लिक केला चेंडूला ऑन साइड रिजन मध्ये स्क्वेअर लेग सीमा रेषा पल्लीकडे डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा चिर 4 धावांसाठी. आज चौकार फार चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. रोशन पाटील सर जरूर आम्ही या फलंदाजाचा उल्लेख करू. 2012-13-14-15 या मोसमामध्ये इतका काय भरात असणारा हा फलंदाज आहे की अक्षय या क्रिकेटमध्ये मी तर म्हणेन चांगल्या चांगल्या गोलंदाजावरती आवी ठरणारा हा फलंदाज आहे. परंतु यावेळेस आपण पाहतोय की जरूर फार चांगली त्याची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाज रवी टोमरे या फलंदाजाकडून. अनुभव जरूर त्याच्या पाठीशी आणि जरूर ते अनुभवाचं गाठोडं घेऊन या मॅच मध्ये तो फार चांगली बॅटिंग करतोय. हा फटका फसला होता असं वाटलं होतं की एष्टा उद्ध्वस्त होत आहेत की काय, परंतु लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू पंचानं स्वेअर दर्शवला आणि एका अवंतर दाबीला जरूर बढती मिळते आणि एका अवंतर दाबीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. 12 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण बऱ्याचशा स्पर्धा या मोसमामध्ये चौक परिसरामध्ये पाहिल्या, परंतु सागर ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं आई एकवीरा लोदिवली टीमनं घेतलेली मेहनत, ग्रामस्थ मंडळ लोदिवली यांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीये. चारही बाजूनं बघवी पताका,
तदनंतर त्यावरती आपल्याला बॅनर पाहायला मिळतात, चारही बाजूने खेळाडू कक्ष पाहायला मिळतात, पवेलियन पाहायला मिळतात आणि जरूर या स्पर्धेमधील एक चांगला प्लॅटफॉर्म आता खेळाडूंना पाहायला मिळतंय. एक आगळी वेगळी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आपण पाहतो गाजावाजा या स्पर्धेमध्ये जरूर येत्या चार दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा फटका देखील चांगला होता अलंग दो कार्पेट, परंतु एक डाव दोन धावा जरूर या चेंडूवरती मिळतील. दोन धावेच्या बरोबरीनं दहा फलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. सुरुवात करणं सोपं असतं या क्रिकेटमध्ये, परंतु त्या सुरुवातीतलं सातत्य टिकवणं थोडस कठीण असतं आणि ते सातत्य जर टिकवलं या पहिल्या सत्रामध्ये या पहिल्या इनिंग मध्ये तर जरूर एक मोठं टार्गेट सेट करेल टेमरी पंचायत टीम या मॅच मध्ये. हा फटका देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. चित्रक्षक त्या ठिकाणी आहे अखिल भोईर, चेंडूच्या खाली येईल, चेंडू उचलणार फेकण्या तत्पूर्वी केवळ एक डाव या चेंडूवरती मिळेल. एका धाबीच्या बरोबरीन दापलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. मी सागर सुखदर यांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. फिरोजी शेख तदनंतर धीरज राणे व्यासपीठावरती बसले, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. रोशनजी पाटील सर जरूर प्रतीक्षा करत होते फिरोजी शेख यांची आणि जरूर ते या स्पर्धेमध्ये दाखल झाले. हा फटका चांगला स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे 6 धावेसाठी मारलेला हा बेमिसाल षटकार. आणि जय मल्ल राष्ट्रीय टीमने एका वर्षामध्ये 27 ट्रॉफीज मारल्या होत्या, त्यांचं डेचा हा त्यांचा रेकॉर्ड आहे आणि जरूर फार चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली जाते रवी टोंबरे या फलंदाजाकडून. आणि असे फलंदाज मित्र म्हणून त्या टीमचा हिस्सा होते, पंकज टोंबरे असतील, निलेश टोंबरे असेल, त्यानंतर नरेश टोंबरे असेल आणि रवी टोंबरे. फार चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळतीय रवी टोंबरे या फलंदाजाकडून. आक्रमण तो यावेळेस मैदानावरती करतोय आणि या सातत्यपूर्वक आक्रमण शेवटपर्यंत टिकून ठेवावं लागणार या मॅच मध्ये. आणि जर ते आक्रमण सातत्यपूर्वक टिकवलं तर एक चांगलं मोठं फायटिंग स्कोर उभं करू शकेल टेंबरी ग्राम पंचायत या मॅच मध्ये. जरूर या टीमचे फार चांगले चांगले खेळाडू हिस्सा आहेत आणि त्या सगळ्या खेळाडूंना फार चांगलं खेळ या मॅच मध्ये करावं लागणार. महेश मात्र प्रयत्न करतोय, तितके चांगले प्रयत्न करतोय. रवी टोंबरे येणारा खेळाडू, पंकज टोंबरे असेल, निखिल पाटील असेल, तदनंतर तेजस देशमुख असेल, अक्षय मात्रे असेल, बरेचसे चांगले चांगले खेळाडू या टीमचा हिस्सा आहेत आणि त्या खेळाडूंना फार चांगला खेळ या मॅच मध्ये जरूर करावा लागेल. कारण की पहिल्या इनिंग मध्ये तुमच्यावरती कोणतंही दडपण नसतं आणि जरूर येणाऱ्या बॉल्स वरती तुम्हाला आक्रमण करायचं असतं, कोणतं कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने तुम्हाला खेळायचं नसतं. त्यामुळे कोणतंही दडपण नसताना तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये फ्रेश माइंडनं फार चांगली बॅटिंग करणं गरजेचं असतं आणि तशी बॅटिंग पाहायला मिळते या मॅच मध्ये. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपुष्ट देत आहे, पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 10 फलकावरती 10 आहेत. बिनबाद 21 ही जमेची बाजू आहे टेंबरी ग्राम पंचायत साठी. गोलंदाजी मार्क वरती मनीष तात्रे, वेगवान प्रतीचा हा गोलंदाज. पहिलाच बॉल चांगला फटका त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे तुतू महिमाशी गपलत्ता आणि फलंदाज जावचित स्वरूपात महेश मात्रे या चेंडूवरती बाद होतोय. बी कम्युनिकेशन पाहायला मिळालं, यस नो वेट या तीन शब्दांना क्रिकेटमध्ये फार स्थान दिलं जातं आणि ते कॉलिंग थोडस चुकीचं पाहायला मिळालं आणि विकेट डावची स्वरूपात गमावली जाते. नवीन फलंदाज डावकुराचा अजय सोगे मैदानामध्ये दाखल होतोय. फार चांगली शैली या खेळाडूची आणि फार चांगली बॅटिंग देखील या परिसरामध्ये सातत्यपूर्वक त्याची आम्ही पाहिली आहे. परंतु उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये आता जो धाव संख्येने वेग घेतला होता ती धाव संख्या रोखली जाईल का मनीष तात्रेकडून. ऑन स्ट्राईक रवी टोंबरे, उजव्या हाताचा हा फलंदाज, फार चांगली त्याची बॅटिंग पाहायला मिळते आहे.
पहिल्या ओवर मध्ये फार चांगली बॅटिंग आपण पाहिली रवी टोंबरेची, चार चेंडू मध्ये त्यांना 16 धावा संघासाठी दमवल्यात. मनीष तात्रे डावकुऱ्याचा हा गोलंदाज फार चांगली गोलंदाजी त्याची आम्ही कित्येक मॅच मध्ये पाहिली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नजराटी दुर्घटना घडी. जरूर या बॉल वरती आपण पाहिलं शेवटपर्यंत नजर ठेवणं गरजेचं आहे, आणि क्रिकेटमध्ये आपण कित्येकदा पाहिलंय की ब्लाइंड स्टोक तुम्ही कमी प्रमाणात केला, भले एखादा चेंडू डॉट येण्यापेक्षा एक धाव आली तरी ती धाव तुमच्या संघासाठी लाभदायक असते. जरूर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता संपली जाते, बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज मनीष तात्रे, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या मॅच मध्ये, तदनंतर या मॅच मध्ये दुसरं षटक फार चांगल्या रीतीने टाकतोय. एज लागली जाते पंचांकडे, अपील आणि पंचांनी बोट उंच केलंय. फलंदाज या ठिकाणी रवी टोंबरे बाद होईल. आपण सुरुवातीला सांगितलं होतं की सुरुवात करणं सोपं असतं, परंतु सुरुवातीला सातत्य टिकवणं कठीण. आणि या क्रिकेटमध्ये जरूर आपण बहुतांश वेळा पाहिलंय की या मॅचमध्ये देखील तसे चित्र पाहायला मिळतात. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्ची केल्या होत्या गोलंदाज विशाल भोईरनं, परंतु त्यानंतर काय कामगिरी पाहायला मिळतीये मनीष तात्रे या गोलंदाजाकडून. 3 चेंडू तो निर्धाव टाकतोय, 2 चेंडूवरती त्यानं 2 मोठ्या विकेट प्राप्त केल्यात, 1 चेंडू तो डॉट टाकतोय. म्हणजे फार चांगली कामगिरी त्याची अभिलेश मैदानावरती पाहायला मिळते. आणि आघाडीचे फलंदाज अनिकेत त्यांनी या ओव्हरमध्ये बाद केले. पहिला फलंदाज महेश म्हात्रे बाद झाला, आणि त्यानंतर रवी टोंबरे हा फलंदाज बाद होतोय. म्हणजे फार चांगली गोलंदाजी या वेळेस मॅच मध्ये पाहायला मिळते. त्यांना पहिले षटक का आतलं नाही याचं ज्वलंत उदाहरण तो मैदानावरती दाखवतोय. सागर सुखदर यांना आम्ही विनंती करू की आपण मंचावरती यावं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हा फटका फसला जातोय समोरच्या दिशेनं खेचून आणायचं होता, परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 4 चेंडू तो निर्धाव टाकतोय. हा फटका फसलाय, उंचाई जास्त लंबाई कमी. मयूर पाटील चेंडूच्या खाली येतोय, फार चांगलं जज केलं, फार चांगलं कॅरी केलं या चेंडूला, आणि जरूर मोठी सफलता. फलंदाज किरण डोंगरे या चेंडूवरती बाद होतोय. आणि एकंदरीत फार चांगली कामगिरी गोलंदाज मनीष तात्रे मैदानावरती करतोय. डावकुऱ्याचा गोलंदाज आणि त्याच्या विरोधात आता डावकुऱ्याचा फलंदाज अजय सोगे आहे.
त्यावेळेस मिळेल एका दाबी बरोबरीनं 23-6 मागच्या मॅचचा जर विचार केला तर 5 ओव्हर मध्ये 37 धावा जमवल्या होत्या. बॅटिंग करणाऱ्या सिद्धू 11 उर्वरित येणाऱ्या अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूमध्ये तुम्हाला 20 ते 25 धावा जमवणं गरजेचं असणार आपल्या संघासाठी. उर्वरित 12 चेंडूमध्ये कितपत धावा जमवल्या जाणार, कारण की या मैदानाचा जर आपण विचार केला तर 60-70 धावांचा पाठलाग जरूर या मैदानावरती केला गेला. मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सन्मान दिले शकाल, कारण की प्रतिस्पर्धी वासांबे पंचायत टीम या मॅच मध्ये बरेचसे चांगले खेळाडू घेऊन ते मैदानावरती उतरले. त्यांच्या पंचायत विरुद्ध तुम्हाला चांगला खेळ या मॅच मध्ये जरूर करावा लागेल. आणि चेंडूवरती वेगाने येतोय, चेंडू उचलणार फेकणार विशालनं फार चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती केलं. झटपट तो चेंडूवरती आला, तदनंतर चेंडूला उचललं फेकलं, तत्पूर्वी केवळ एक धाव या चेंडूवर. सव्वीस या धावसंख्येवरती पंकज ठोंबरे ऑन स्ट्राईक आहे. पंकजकडे ते कला कौशल्य आहे, तो क्लास आहे मोठमोठे पटके मारण्याचा. हा बघा का चांगला समोरच्या दिशेनं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मयूर पाटील ना, फार चांगले जिल्हा त्या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते. सूरज पुजारीनं फार चांगलं प्रभावित केलं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. स्वप्निल खोपकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती येऊन या ठिकाणी असं नसतं व्हावं. त्यानंतर फलंदाज अजय सोगे देखील या झेंडूवरती बाद होतोय. तू चल माया अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. विकेटची पडझड आता मैदानावरती पाहायला मिळते, परंतु एखाद्या फलंदाजाला असा चमत्कार या मॅच मध्ये जरूर करावा लागणार. एका दोन फटके जरूर खेचून आणावे लागतील. आणि 26 धावा या
जाव जमवली होती, परंतु आता फार चांगल्या अपेक्षा असतील या खेळाडूवरती। गोलंदाज तयार, अपडका फसलाय, एक डाव सहजरित कंप्लीट केली जाते आणि एका डाबीच्या बरोबरीने षटक क्रमांक या ठिकाणी सांबर्ली पंचायत आणि उंबरोली पंचायत दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करू की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं। उंबरोली पंचायत आणि सांबर्ली पंचायत दोन्ही टीमचे कॅप्टन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण तातडीनं टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं। मुरळी टीमचा कॅप्टन आलाय, मी सांबर्ली पंचायत टीमच्या कॅप्टनला कॉल करेन की आपण टॉस करण्यासाठी यावं। एक चांगली मॅच, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जरूर, परंतु या मॅच मध्ये काय घडतंय, शेवटच्या स्ट्रॉक षटकामध्ये शेवटच्या डेट ओव्हर मध्ये हाणामारी केली जाईल का, मोठ्या धावा जमवले जातील का, यासाठी आता संघर्ष करावा लागणार बॅटिंग करणाऱ्या टिमरी पंचायत टीमला। या मॅच चित्र थोडेसे आपल्याला उलट पाहायला मिळाले, पहिला मॅच पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 21 धावा होत्या, परंतु तदनंतर दोन ओव्हर मध्ये 12 बॉल मध्ये केवळ धावा खर्च केल्या त्या 6 धावा। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश पारंगे तयार आहे, पहिलाच बॉल विकेट मिळण्याची शक्यता आणि पंचांनी बोट उंच केलंय। फलंदाज निलेश भोईर धावचित स्वरूपात या चेंडूवरती बाद होतोय। गणेश पारंगेचं फार चांगलं षटक पाहायला मिळतं, पहिल्या चेंडूवरती धावच्या स्वरूपात फलंदाज निलेश भोईरला बाद केलंय। तेजस देशमुख यावेळेस ऑन स्ट्राईक आहे, रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं, अगदी ब्लॉकर लडकलेला चेंडू, परंतु थोडीशी चुकी पाहायला मिळेल। पहिला चेंडू होता सन्मानपूर्वक हाताळणं गरजेचं होतं, सरळ बॅटनं खेळणं गरजेचं होतं, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट केलं आणि यावेळेस दांडी गोल केली जाते। फलंदाज तेजस देशमुख येतोय, गेल्या पावली केलं होतं त्या ओव्हर मध्ये सूरज पुजारीनं दोन विकेट प्राप्त केल्या आणि 4 धावा त्यानं खर्च केल्या होत्या। म्हणजे गोलंदाज आता या संपूर्ण मॅच मध्ये हावी ठरताना आपल्याला पाहायला मिळेल। जरूर गोलंदाजांनी पहिला गोलंदाज विशाल भोईरनं 21 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते। मनीष तात्रे, सूरज पुजारी आणि गणेश पारंगे या सर्व गोलंदाजांकडून तेजस देशमुख या फलंदाजाला बाद केलं। चला सांबर्ली टीमचा कॅप्टन, जरूर आपण फर्स्ट इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी यायचंय। जे त्यांच्या पट्टीवरती बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करू की ट्रेन आल्यानंतर आपण सावध राहा त्या ठिकाणी। चल दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत, मी दत्तात्रय ठाकूर यांना विनंती करेन, मी दत्तात्रय ठाकूर यांना विनंती करेन आपल्या सुभाष आहे। आपण सांबर्ली पंचायत आणि
उमरोली पंचायत या दोन संघा दरम्यान टॉस करावा। जरूर या ठिकाणी दोन विकेट प्राप्त केल्या, तदनंतर एक चेंडू डॉट टाकतोय गणेश पारंगी या गोलंदाज। हा देखील फार चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, समोर टाकलं होतं खोलवर पद्धतीचा चेंडू, त्यावरती आक्रमण करणं जरूर गरजेचं होतं, परंतु हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय। जास्तीत जास्त निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। एका बाजूने चांभारली, उमरोली, ओसरली आणि भानगर अशी तीन गावांची ग्रामपंचायत, आणि एका बाजूने चांभारली ज्या गावांमध्ये आपण पाहिला, खरं तर त्या पंचायतमध्ये कांबा या संघाचा देखील विचार करू, त्या परिसरातील खेळाडू म्हणजे रजतला देखील आपण खेळताना पाहणार आहोत। दोन्ही टीमला शुभेच्छा पुढच्या लढतीसाठी। जरूर दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊ, परंतु मॅच मध्ये एक धाव जरूर मिळाली जाते, बऱ्याचशा कालांतराने ही सिंगल पाहायला मिळते आणि सिंगलच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती। शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील या षटका मधील, अबरका चांगला त्या ठिकाणी अनिरुद्ध सोनावणे हा क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये, फार चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि दोन धावा जरूर या चेंडूवरती मिळतात। दोन धाबेच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 30 या धाव, ते वासांबे पंचायत टीमला। परंतु या मॅच मध्ये 31 धाबेचं संरक्षण केलं जाईल का टेमरे पंचायत टीमच्या माध्यमातून, परंतु काय घडणार काय बिघडणार या मॅच मध्ये, 31 धाबेचं संरक्षण केले जाईल की त्या उलट या क्रिकेटच्या पटलावरती आपण नेहमीच पाहतो लो स्कोरिंग मॅच, हाय वोल्टेज ना आपण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिल्यात, तसे मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल की त्या उलट या धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या केलं जाईल, हे छोटं टार्गेट अगदी कमी ओव्हर मध्ये संपवलं जाईल, परंतु या क्रिकेटच्या पटलावरती आपण नेहमीच पाहिलं की कोणतंही टार्गेट खऱ्या अर्थानं छोटं नसतं, प्रत्येक टार्गेट हे खऱ्या अर्थानं हे रक्षात्मक किंवा मी तर म्हणेन आव्हानात्मक असतं, आणि या टार्गेटसाठी आता प्रयत्न जरूर करावे लागणार वासांबे पंचायत टीमला। परंतु कोण जिंकणार हा सामना, कोणाच्या बाजूनं जाणार हा ही लढत, याचं धावतं लावी प्रत्यक्ष वर्ण ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन वरती घेतो तेजसजी देशमुख यांना। थँक्यू डीजे, मी थँक्यू डीजे थोडं थांबायचं आहे, मी निलेशजी शेलके यांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत असेल। मी निलेशजी शेलके यांना विनंती करेन की आपल्या आपण देखील या मंचावरती यावं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल। ठेवले सामने लोधिवली गावाला। सागर सुखदर यांचं स्वागत या आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावं। चोवीस बॉल आणि
31 धाव्यांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा तदनंतर मी राज ठाकूर यांना विनंती करेन की स्वप्नील कोपकर यांचं स्वागत या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. आयोजन आपल्याला पाहायला मिळालं, परंतु या परिसरामधील मित्र म्हणजे अव्वल दर्जाची स्पर्धा आई एकवीरा लोदिवली यांच्या वतीने एक सुंदर आयोजन एक सुंदर स्पर्धा आमच्या भेटीला येते. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय, द मॅच ऑन. पहिलाच बॉल फार चांगला फटका पाहायला मिळतोय महेश मात्रेच्या पहिल्या चेंडूवरती, परंतु मायक्रोफोन वरती असतील ते एनर्जेटिक कॉमेंटेटर तेजस देशमुख. सात पूर्णांक पंचाहत्तरच्या सरासरीनं चार ओव्हरमध्ये 31 धावा बनवायच्या. सात पूर्णांक पन्नासच्या सरासरीनं पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या टेमरी पंचायतनं. धावा वाचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल महेश मात्रे अँड कंपनीला. चांगली सुरुवात पहिल्या बॉलवरती राहिली आहे टीम टेमरी संघाची. फुल लाईन डिलिव्हरी, एष्ट्यांचा वेध घेणारा विकेट क्रमांक पहिली मनीष तात्रे मैदानाच्या बाहेर. असताना एक क्षेत्ररक्षक म्हणून उद्या ठिकाणी धावा आणि चेंडू मध्ये अंतर फार कमी अशा वेळेस शिल्लक आहे 22 आणि रन बनवायच्यात. एक विकेट गेल्यानंतर 31 नवीन बॅट्समन, 30 धावा बनवायच्यात नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. ज्यांना अनेक खेळाडू घडवले आणि अनेक खेळाडू व्यावसायिक लेवलवरती पाहायला मिळते धावपलकावरती आहे. 31 रनची आवश्यकता आहे, रन्स आहे स्कोरबोर्ड वरती एक, आवश्यकता आहे आता 30 धावांची. चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळली जाते. आदरणीय महेंद्रजी भुईकोट साहेबांना आम्ही विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. जागा बनून हा फटका खेळायचा होता, शरीराचा वेध घेणारा LPW पायचीच्या स्वरूपाने दुसरी विकेट. फलंदाज मात्र या ठिकाणी त्रिफळाची होता.
या ठिकाणी त्रिफळाचे थोताना फलंदाज आपण पाहिला आणि विकेट दुसरी मैदानाच्या बाहेर आपण लोटताना पाहायला मिळाली. छोटा पॅक बडा धमाका मैदानाच्या सकल फटकेबाजी करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चेंडूच्या मिरिटनुसार फटका एक्झिक्यूट करण्याची क्षमता असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मधल्या फळीमध्ये मयूर पाटील यांना आपण पाहू शकाल. अनेक मैदानावरती विकेट गेल्यानंतर कशा पद्धतीनं डाबाला साधरायचा, कशा पद्धतीनं गोलंदाजांवरती आक्रमण करायचं हा जाणणारा खेळ आपण मैदानावरती पाहत. अखिल भोईरच्या समवेत मयूर पाटीलला मात्र गोलंदाज ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे, ज्यानं व्यावसायिक लेवलवरती खेळताना चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन घडवलं गेलं. मात्र या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. धावा डिफेन्स करत असताना, धावा वाचवत असताना महेश मात्रे या खेळाडूला पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना ऑन हॅट्रिक वरती या मॅचमध्ये विकेट क्रमांक तिसरी सज्ज असताना लोअर फुल टॉस यॉर्कर करण्याचा प्रयत्न बॅटीच्या आतील कडा घेऊन आपण पाहतो. लॉंग लेग सीमारेषेलगत हा चेंडू उचलला जातोय, फेकला जातोय, तोपर्यंत मयूर पाटील आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतात. एक बॉल दोन या अंकानं टोटल टीमच्या रन्स आहेत. धावफलकावरती आपण पाहतोय 31 धावांचा पाठलाग करताना 3 धावा. चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाच्या प्रतिबंधातील पहिलं षटक हाताळण्याचं काम टेमरी टीमच्या माध्यमातून महेश करतायत. अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये कवीश चेंडूला उचलते, तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर स्कोर कार्ड वरती आपण 4 अंकांवरती पाहतोय. धावपलकाचं विश्लेषण आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखली जाते. या ठिकाणी टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी वाट्याला आली टेमरी टीमच्या वाट्याला आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये प्रभावशाली कामगिरी राहिली आतापर्यंत महेश म्हात्रे या खेळाडूची. अखिल भोईर आहेत समोर महेश यांच्या. या फटक्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. जमिनीला समांतर गुडघे केले आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. आपण जर स्क्रीन वरती पाहिलं तर या फटका एक्झिक्यूट करताना जागा बनवली बॅकफुटला गेल्या आणि या फटक्यांसाठी हा खेळाडू अगदी जाणला जातो. चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे 10 अंकांवरती ढकललं. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट होतो आणि भागीदारी तुम्ही पाहू शकाल या दोन खेळाडूच्या दरम्यान. 2 बॉलवरती आपण पाहत 8 धावांची भागीदारी. ही भागीदारी आता विजयात 9 धावांची भागीदारी. खूप चांगला खेळ या दोघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. ही भागीदारी आता विजयाच्या अंकानं ढकलली जाईल का हे पाहणं आता गरजेचं आहे. काय विकेटची गरज आहे टेमरी टीमला जर या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर. सातत्याने या दोन खेळाडू जर मैदानावरती राहिले तर या मॅच मध्ये परतीचा प्रवास करावा लागेल. एक टीमला हे मैदान सोडावं लागेल तर एक टीमचा प्रवास पुढे सुरू राहील. मात्र मयूर पाटील अँड कंपनी कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये किरण डोंगरेवरती आक्रमण केलं जाईल का, किरण डोंगरे या आक्रमणाला थांबवलं जाईल. 2 बॉलमध्ये 9 धावांची भागीदारी असताना बॉलिंग ट्रॅकवरती क्षेत्ररक्षण या ठिकाणी विस्तारणीय बदल निलेश डोंगरेंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती आहेत. 31 धावांचा पाठलाग करताना 9 आवश्यकता आहे ती 22 10 धावा धावफलकावरती पाहिजेत. अजूनही आवश्यकता आहे ती 21 धावांची. हा चेंडू कव्हरच्या दिशेने डिपेस्टा कव्हर मध्ये जाते. कवी चेंडूवरती येत आहे, तोपर्यंत एकच धाव घेण्याचा पर्याप्त वेळ दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळतो. 11 रन्स इन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 31 धावांचा पाठलाग करताना 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. किरण डोंगरेला हे षटक चांगल्या पद्धतीनं हाताळावं लागेल. दोन्ही फलंदाज धावांपासून अकडून ठेवावं लागेल, थांबून ठेवावं लागेल, स्तब्ध ठेवावं लागेल. मात्र त्याच्या विरोधात आलेला हा मिडऑफच्या दिशेनं फटका क्षेत्ररक्षण चुकीचं होत आहे. आणि ज्यावेळेस गोलंदाज चांगल्या चेंडूची फेकी करतात त्यावेळेस क्षेत्ररक्षकांची पूरक साथ मिळणं फार महत्वाची असते. मला त्याच्या विपक्षात खेळ मैदानावरती टेमरी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि मिळालेल्या संधीचा या ठिकाणी उपयोग करून पाहायला मिळाला. धावफलकावरती 1 धाव प्राप्त होताना पाहायला मिळते.
12 धावा आपण पाहत आहे. चांगली फलंदाजी या मैदानावरती अनुभवत आहे. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मनीष तात्रे बाद झाल्यानंतर स्विच इट करायचा होता, मात्र या वेळेस चुकीचा फटका निवडला आणि मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. मयूर पाटील तिसरी विकेट जातीये टीम टेमरी टीमच्या अगेन्स्ट खेळताना. चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये कधी गोलंदाज सरस ठरतायत तर कधी फलंदाजी सरस ठरतीय. कधी तू तर कधी मी. जर तर भरलेलं आहे क्रिकेट आई एकविरा ट्रॉफी 2022 क्रीडा सोहळ्यामध्ये आपण तमाम क्रीडा चाहत्या वर्गाचं पुन्हा एकदा स्वागत करूया. 31 धावांचा पाठलाग करताना आता चांगल्या गोलंदाजीचं प्रभुत्व आपल्याला मैदानावरती साकारित होत असताना 3 चेंडू गोलंदाजांना फेकले, एक फलंदाज मयूर पाटील बाद केला, तर 2 धावा आतापर्यंत खर्च केला. धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल 12. चांगला फटका आहे बॅक टू द बॉलर आणि पंचांकडे जरूर दाद मागितली जाते, मात्र ही दाद फेटाळली जाते. डॉट बॉल येतोय स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. निर्धाव चेंडूच्या सायन धाबा धावपालकावरती स्थिर आहेत 12. आपण पाहता 31 धाबाचा पाठलाग करताना चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रयत्न अंधारात चाचपडत असलेल्या स्वप्नांना प्रकाश देत असतात. अंजा या ठिकाणी टेमरी टीमला चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन साकारायचं असेल तर स्वप्न साकारायची असतील तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. वासंबे पंचायत टीमच्या अगेन्स्ट खेळताना मात्र चांगल्या पद्धतीने अखिल भोईर सलामीला येत असताना फटकेबाजी साकारली जातीये ती किरण डोंगरेच्या. विपक्षात खेळताना बॅकफुटला जाऊन हा फटका खेळला जातोय. पंचांचा बीमरचा नो येतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. आपण 4 धावांसाठी चौकार या 5 धावा स्कोर कार्ड वरती जोडला जात 17. चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि आत्मविश्वास देणारा फलंदाजाला हा फ्रीटचा बॉल आपण पाहू शकाल. टोटल रन्स आहेत 31 धावांचा पाठलाग करताना 17. बॉलिंग ट्रॅक वरती किरण डोंगरे. फुल लाईन चेंडू आपण पाहताय. या बॉलला उडवलाय वाईडिश मिड ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. दन 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 करणारा हा गगनचुंबी षटकार. प्रत्येक छोटे छोटे परिवर्तन हे एका मोठ्या अविभाज्य यशाचा घटक बनवतात आणि तेच काम केलं मिडल ऑर्डर मध्ये येताना या खेळाडून. या चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त केली 31 धावांचा पाठलाग करताना. स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 24 रन्स स्कोर बोर्ड 2 षटकाच्या समाप्तीनंतर. कविश पवार इथेच आहे. इथे ये कोणाकडे धावफलकावरती आपण पाहत आहे 24 धावा आहेत 31 धावांचा पाठलाग करा. 7 धावांची अजूनही आवश्यकता 12 बॉल मध्ये. हे षटक खूप महत्वपूर्ण राहील टीम टेमरी संघासाठी. या षटकामध्ये जास्तीत जास्त बॉल डॉट फेकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील, तरच या मॅच मध्ये पुनरागमन होईल टेमरी टीम. अन्यथा या मैदानावरती विजय प्रस्थापित होताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी करताना व वासंबे पंचायत. यावेळेस जागा बनवून हा चेंडू
ऑन साइड ला आणायचा होता. एष्ट्यांचा वेद घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. फलंदाज चौथा बाद होतोय. चेंडू हाताळला. आता 11 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. हे 5 बॉल खूप महत्वपूर्ण राहतील या मॅच मध्ये. कवीचं हे षटक जर निर्णायक ठरलं आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिला तर टेबरी संघ पुढच्या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये एक लिजन खेळाडू जाताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण पाहता ज्या 4 विकेट गेल्या त्या मैदानाच्या आतमध्ये बाहेर जात असताना एष्ट्यांचा वेध घेताना जाताना पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. सुदर्शन सर सांगतात त्या बॉला लाईन आणि लेन चांगली होती. त्यामुळे आतापर्यंत या मॅच मध्ये 31 धावा डिफेन्स करत असताना चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण एष्टी रक्षकाने सजवलं. आणि आता 11 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता असताना चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाची औपचारिक ठेवणारा हा फटका सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. पहिल्या डावामध्ये अजिंक्य सरांनी म्हटलं होतं 24 बॉल मध्ये एक आव्हानात्मक धावफलक. 45-50 धावा उभाराव्या लागतील. आणि आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये त्या धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या षटकामध्ये धावा पूर्ण होत आहेत. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 रन्स विजयाचा महासागर या ठिकाणी पूर्ण केला जातोय वासंब पंचाय टीमच्या माध्यमातून. वेल प्लेड वासंबे टीम. मात्र या स्पर्धेमध्ये आपण टेमरी टीम दाखल झालात आणि आयोजनाची शोभा वाढवली त्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सतत आभार. आपला सातत्याने खेळ चांगला होईल. मात्र कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल रोशन पाटील. आम्ही टेमरी टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण आयोजकांशी संपर्क साधावा. चौक क्रिकेट कमिटीचे खजिनदार चंद्रकांत राणे यांचा आपण सन्मान करतो. मी रोहित यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते चंदू राणे यांचा आपण इथे सन्मान करायचा. चौक क्रिकेट कमिटीचे ते खरं तर खजिनदार आहेत आणि त्यांचा सन्मान. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूनं मात्र कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये कमालीचं कमबॅक करणारा मनीष तात्रे ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. खरं तर एक मॅजिकल स्पेल त्याने टाकलं आणि सामन्यामध्ये पुनरागमन करून दिलं. आणि फक्त 30 धावसंख्येवरती रोखलं टेमरी पंचायत टीमला. त्यामध्ये भरपूर मोठं